देह देवाचे कारणी, मुखियामृताची सर्वांग चित्त जैसे गंगा जळ, सर्वांग निर्मळे। चित्त काय आहे? मनात चित्त का चित्तात मन, शरीरात चित्त का शरीरात चित्त का चित्तात शरीर? नाही कळालं? मोबाईल मध्ये कार्ड का कार्डात मोबाईल? बोला, नाही कळालं? बुटात पाय का पायात बूट? नाही कळालं? येऊ माग, अंगात आंगड का अंगांगड्यात? काय काय म्हणजे ना महाराजाला व्याकरण कळत नाही, व्याकरणाचं झाड उभा करतो र व्याकरणच म्हणालास? एक मला महाराज म्हणाला येत येते का? म्हणलं हो। मला कोणता येत? मी म्हणलं मुळी येत। साखर कोणही खा, कुठेही खा, कशी खा, गोडच। कीर्तन कळालं ना? पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे। कळालं का? सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ। बघा, ज्ञानोपरायाचा सोहळा निघाला की माणसं रताला आणि समाधीला मुंगीवनी नाव घेतात। जगद्गुरु तुकोबऱ्याचं पहा, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मारोतराव महाराज दस्तापूरकर, ज्या लोकाला पायाचं दर्शन झालं नाही सिद्धेश्वर महाराज, तिने गाडीचं दर्शन घेतलं। ज्याला गाडी भेटली नाही, महाराजाची गाडी निघून गेली ना, लबाड सांगत नाही, तिने रोडवरच दर्शन घ्यायचं, रोडवरच। हा, आणि महाराजाची गाडी गेली ना, त्या गाडीच्या चाकारीच्या खाली माती घ्यायची आणि कपाळाला लावायची। बघा, आज बघा, ज्ञानोपराचा घोडा रिंगणामध्ये जर फिरला तर त्या घोड्याखालची माती आज आपल्या गल्ले बोरगावामध्ये येऊन नाही, एखाद्या कोपऱ्यात जाते का? ती पावर अधिकार माऊलीचाच घोड्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवत जा कधी बी। हा, दीपा नाही पाटी, पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, कुणी खा गोडच। तस आता राजे छत्रपती पहा, समाज नाही, जात नाही, सगळा समाज, सगळा देश, सगळे एक केले आणि कान्या कोपऱ्यामध्ये हे निघालं भिल म्हणून। या पायी प्रेरणा आज तुमच्याकडे ऊर्जा आहे। एवढ्या परिसरामध्ये आगळा वेगळा एकच सप्ताह, फक्त गल्ले बोरगावचा वारकरी सप्ताह। चला, आता 10:30 वाजलेत, फक्त एक चरण राहिलं। महाराज ज्ञानोबराय गेले एक, तुकोबराय गेले दोन, जयराम महाराज भोसले गेले तीन, जोग महाराज ते गेले चार, मोतीराम महाराज गेले, मारोतराव महाराज गेले। महाराज नेमकं आता राजे छत्रपती बरेच दिवस झाले, मग आता आम्ही काय करायचं? तुकोबऱ्याचा गाथा वाचणं म्हणजे तुकोबऱ्याचं दर्शन, तुकोबऱ्याचं भजन। ज्ञानेश्वरी वाचणं ज्ञानोबऱ्याची सेवा, हरिपाठ वाचणं ज्ञानोबऱ्याची सेवा, आणि जयंती व्हाली ना, ही माझ्या राजाची जयंती आहे, ही राजा छत्रपतीची सेवा आहे। चांगला उपक्रमण राबवला। हा, 9 वर्ष झालंय ना, हे असाच कार्यक्रम चंद्र सूर्य तो प्रेम चालला पाहिजे। बस, तुला कीर्तनला याच नाही, कवाड लावून झोप। तुला आवाजाची आलजरी आहे, कवाड लाव, ला कवाड, भात भात तिकडं। काय करतो पैसा र? हे पहा, मोटरतली जर झिपली, जर फुटबॉल बदली जर बिघडली, तर बकेटभर पाणी टाका, हिरीचं पाणी संपेपर्यंत पाणी कमी पडत नाही। राजा छत्रपतीच्या जयंतीला उदार अंतकरणानं सहकार्य करा, चांगल्या पद्धतीने अडीअडचण चाना, तुम्हाला मरेपर्यंत कमी पडत नाही। थांबला, एकच आहे, काही माणसं भलते चिकटे, 200 गोड आणि 700 जड।
चला माझ्या संग नाथसागर पैठणला गाडी डिझेल टाका नेऊन दाखवितो. कुच कुच कोण करायचं नाही, तुका म्हणे विश्वास नाही म्हणे, चल डिझेल टाकून उठ चला. हा दार टाकले, मोटरा टाकल्या, कीर्तन कळालं का? आणि बरोबर गंगेच्या लेवलला एका साईटला साईट पट्टी काढून दिली गंगेमध्ये पाण्याची. इंजिनियरला भेटा, हा इंजिनियरला विचारा, मुलाखत घ्या. दार टाकले, मोटरा टाकल्या, सगळं टाकलं, पण गंगेच्या लेवलनं ही साईट पट्टी भक्कीनं का मारली? त्याचं योग्य उत्तर आहे, मोटरा येद्या कदाचित जाम जर झाल्या, काही प्रॉब्लेम जर आला, भरलेलं पाणी साईटनं निघून जात आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि सगळ्याला सगळं जर कोंडलं तर तळ फुटत आहे. सगळा पैसा घम घरात जर ठुला तर घर फुटत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? यस का नो? यस का नो? इंग्रजी शिकलो येड कवर राहू. ह्या करुणा मध्ये कसली बाई म्हणून लागली, तिला ऊस खुरपायचा कळना, ती म्हणाली माय चित्रीचा नवरा पॉझिटिव्ह निघाला म्हण. पॉझिटिव्ह तुला खुरपायचं कळना की आहे. बरोबर आहे का? कीर्तन कळालं ना? आता उत्तर बघा महाराज. मग आता नेमकं आम्ही काय करायचं? महाराज म्हणले प्रत्येकाचे माग आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक. आप किती झाले? तीन. ध्येय ध्याता ध्यान श्रवण आणि मनन आणि निजध्यास हे त्रिपुटी. बघा ना आता तुमच्या शरीरामध्ये वात पित कप आहे का नाही, आहे का नाही? किती गोष्टी आहेत? तीन आहे, वात पित आणि कप. त्यापाती गाडी उभी आहे, गाडीमध्ये तीन आहे, डिझेल आयल पाणी. हाय का नाही, हाय का नाही? हे पाहे तुमचा मोबाईल आहे ना ठुल फाटूल्या, ह्या मोबाईल मध्ये तीन गोष्टी आहेत, रेन चार्जिंग बॅलन्स. किती झाले? तीन त्रिक नऊ. जसे तीन तीन आहेत तसे प्रत्येक माणसामध्ये तीन ताप आहेत. पण एक करा, रायगडवर जा, आळंदीला जा, देहूला जा, फळेला जा, पैठणला जा, आणि जाऊन काय करा, तिथं त्यांची वास्तू आहे, स्मारक आहे, समाधी आहे ना, त्यांचं दर्शन घ्या. बर मग हे झालं दर्शन, हे झालं साधन. साध्य काय आहे? मी सांगत नाही सायळकर. अभंग क्रमांक चार. तुका म्हणे जाती, 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 तुका म्हणे जाती.
चरण आहे चौथ कीर्तन कळालं ना आणि वाजले पाहुणे पाहुणे अकरा आपला टाइम आहे 8 ते 10 पण पहिला दिवस आहे, पहिलं सत्र आहे, आरंभ आहे, सुरुवात आहे, म्हणून काही टेन्शन नाही. वाढवायचंय का वर टाइम तुमच्याकडे आहे का? तुम्हाला सोप वाटलं वाढवा. कीर्तन कळालं का? या बा चांगल्या पद्धतीनं नंबर एक कार्यक्रम आगळा वेगळा कुठंच नाही ते गल्ले बोरगावामध्ये पाहायला मिळालं. दिव्य ते भव्य सगळं नियोजन तंतोतंत नंबर एक. म्हणून भजने एकदम उत्तम वाजविणार अति गोड आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि असाच कार्यक्रम चालू द्या. बस त्याला अडथळे येऊ द्यायचे नाहीत. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय उत्तरो उत्तर अशीच माझ्या राजा छत्रपतीची जयंती अशीच चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरा करीत जा ही तुम्हाला बिंबीच्या देटापासून विनंती आहे. बस संज्ञाना जास्त लिहिणे नको म्हणून सांप्रदायाच्या नियमाप्रमाण ठोब्बा रुखमाई लागलीच माऊलीच हे ठोब्बा रुखमाई म्हणजे हार राहिलीत ना घालायचे या पद्धत आहे तुमची त्या पद्धतीनं. हा म्हणून गोड असं भजन सगळे म्हणा. शेवटचा दिवस गोड व्हावा चांगल्या पद्धतीनं कथा ऐकत जा. सगळे येत जा कथेला, सगळे हजर राहा. 365 दिवसामध्ये हा हे कार्यक्रम राजा जयंतीच्या उत्सवासाठी तुम्ही हे कोटा चांगल्या पद्धतीने ठेवा. आणि आपल्या मुलीला सुद्धा मी सांगायलो तुम्ही दीपावळीला येऊ नका पण जयंतीच्या सप्त्याला आल्याशिवाय राहू नका. संपलं माझं बोलणं. कोणच वाट बघायची नाही. चांगल्या पद्धतीने येत जा. गालबोट लागलं नाही पाहिजे. एक आणि जोपर्यंत 9 वर्ष झालेत आपल्या राजा छत्रपतीचे जयंतीचे 12 वर्ष एक तप होईपर्यंत तुम्हाला एक विनंती आहे. आपल्या गावची अपार फाटली नाही पाहिजे. झालं कीर्तन. हा ते राजा छत्रपतीला मान्य आहे. एक म्हणून गोड भजन त्या ठिकाणी ठोबा रुखमाई करू. बऱ्याच गोष्टी मी गट गट गिळल्या हे लावलंय म्हणून आकारानं बोललो नाही तर लई चित्रण आरमुट माणूस पण आमचे सिद्धेश्वर महाराज म्हणले बाबा भेऊ नका. शब्द जरी गेला मी हे हा तुम्हाला सबसिडी मिळणार. टेन्शन नाही कसली अग्नि तुम्हाला फोन लावा. म्हणून ड्रायव्हरला म्हणलं आदि सिद्धेश्वर भाऊचा फोन घे उद्या अडचण आली तर. हा बरोबर आहे का चूक आहे? एक झालंय प्रसिद्धी हे 20 आहे. प्रसिद्धी हे 20 आहे लक्षात ठेवा. हा मी ज्यावेळेस पीठ मागत होतो मारुतरोमाराच्या गाडीमध्ये राहत होतो आणि खेड्यामध्ये कीर्तन करत होतो लोक माझ्याकडे येगळेच बघत होते आणि हे डबड घेतलं तसं येगळेच बघाली. लबाडणं हे लई अवघड झाले. आंबा लावा त्याला काट्या लावावं लागतात. काठी लावा शिळा शेंडा खुडती. पुन्हा काठी लावा पाणी घाला शेजारीनं अशी कापती विळ्याने येऊन त्या आंब्याच्या झाडाला. हा ही म्हणते माय कालच पाणी घातल्यान कसा उंदरानं हाणला. उंदरानं नाही हा उंदरीनं इळा हाणलाय. अशा अडचणी चांगल्या माणसाला अडचणी येतात. तुम्ही पेताळानं किती बायकुला मारू द्या अजाबात कोणी हुई करीतच नाही. शेजारी म्हणत्या काय वाजू लागलं ही मान जर उडी हाणू लागलं किती खपका देऊ द्या अशी अंग वाजू.
आणि चांगल्या माणसानं चाप उगा दे की माय असली अडचण सांगलेला आहे. हरिपाठ शिकावं लागतंय आणि शांताबाई मनानच पाठवती. हे असला पसारा आहे बघा. हा बी बियाणं आणावं लागतंय आणि पाऊस पडलं की तणकट उगवत. हे असला पसारा आहे. ऐका कलीचे असत्याशी रिजले जन. आता गल्ले बोरगावमध्ये तुपाना कोणी पुसेना, नवनीताना पुसेना कोणी मद्याची शिराणी, काजू बदाम पिस्ताही का घेईनात कोणी. आणि सकाळी येऊ द्या की डबा रोटी खमाशे माग. हे असला पसारा आहे बघा. हा कीर्तन मोल्ड म्हणतात आणि पिक्चर सुटला म्हणतात. शंडर शब्द वापरतात. हे असा पसारा आहे. हा म्हणून आकारानं बोललो. हा बचिंगे तर हार लढिंगे. बघूत पुढचे पुढी काही टेन्शन घेतलं. मस्त समाज जमला नंबर एक. हा आणि पुढे मला कार्यक्रम असतात उद्या दोन. 57 वर्ष वय आहे माझं. आणखी 3 कीर्तन सिद्धेश्वर महाराज उभा राहून करतो. कसं बसू वाटल टकटक दिसत आहे. हवे ती माणसाला हो दिसू लागल्यावर कसं होईल का लगा. म्हणून भजन गोड झालं पाहिजे ठोबा रुकमाईचं. पुन्हा माऊलीचं भजन उद्याची वेळापत्रक सूचना. एक काय माणसाला उठायचं नाही तुम्हाला सांगायलो. हा उठलेत तुमच्या घरीच येतो. हा कुठं चालत या घरला बस खाली नाही. बरोबर आहे का चुक आहे. म्हणून भजन गोल टाळी वाजवा. राजा छत्रपतीची गर्जना रायगडच्या पायरीला जाऊन भिडली पाहिजे.